ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांनी स्वच्छता ठेवली, कचरा इथंच तथा नाही टाकला तर भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ मिळणार नाही व आपसुकच त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल व आपले देखील आरोग्य हे निरोगी राहण्यास मदत होईल. हे ह्या दिंडीतर्फे आम्हाला सांगण्यात आम्हाला आनंद होतो आहे डोंबिवलीकरांना. त्याचप्रमाणे पाळीव श्वानधारकसुद्धा आमच्या जनतेला चावत असतात, पण पाळीव श्वानधारक त्यांच्या कुत्र्यांना, त्यांच्या पाळीव श्वानांना इंजेक्शन नियमितपणे दरवर्षी इंजेक्शन देऊन घेत नाहीत. त्यांना ह्या दिंडीतर्फे विनंती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील ह्या परवाना पद्धत इतर कॉर्पोरेशनप्रमाणे इथेसुद्धा सुरू करण्यात यावी ही आमची मागणी, मुख्यतः मागणी इथे ह्या आहे. नसबंदी केंद्रसुद्धा सुरळीत चांगल्या प्रकारे चालण्यात यावं. त्याचप्रमाणे पाळीव श्वानांना इथे स्मशानभूमी नाही आहे, तर क्रेमॅटोरियमसुद्धा एक चालू करण्यात यावं, ह्या मागण्या आहेत.